अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः। आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन। अशा या शुभ दिवसाच्या सर्व शिक्षक बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जामनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये शिक्षक दिन आज अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। आपल्या ज्ञानदानाने अनेकांचे जीवन समृद्ध करणारे नाना लामखेडे आणि ए बी सातव या मार्गदाता शिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार शहरातील सर्व क्लासेस चालक शिक्षकांच्या वतीने आज करण्यात आला। शिक्षक दिनाच्या निमित्त सर्व क्लासेसच्या विद्यमाने बाबाजी राघव मंगल कार्यालयामध्ये आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मान्यवर अतिथींनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन सुद्धा केले। कार्यक्रमाला शहरातील सर्व क्लासेसचे संचालक आणि शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या मनस्पूर्वक अभिनंदन। नेहमी बनुनी आई शिकवली आई, नेहमी बनुनी आई शिकवली आई, घडविण्यास जीवन संस्कार देई, घडविण्यास जीवन संस्कार देई, ज्ञानाची तुम्ही पूजक, ज्ञानाची तुम्ही पूजक, आदराचे तुम्ही द्योतक, बहुसागराचा तुम्हीच दीपस्तंभ, तुम्हास खरा तुम्हीच ज्ञानाचा खरा प्रारंभ, तुम्हीच ज्ञानाचा खरा प्रारंभ। आमच्या आयुष्यात मनगटलेले दिवस आणि त्यांचा भावाचा स्पर्श आणि लोखंडाच्या भावेसू आमच्या आयुष्य अशा या गुरुजनांच्या आगमनाने आमच्या आयुष्यातील अज्ञानाचे कीड बाजूला सारून आमच्या आयुष्यामध्ये ज्ञानाची नवीन ज्योत प्रज्वलित केली। अशा या 21व्या शतकातील गुरुंप्रती म्हणजे शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस। खरं सांगायचे झाले तर शिक्षकांबद्दल बोलताना मला कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आठवली। ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते करमतलेले केसावरती पाणी, कपडे होते करमतलेले केसावरती पाणी, क्षणभर बसल्यावरती उठून बोलला हसून, क्षणभर बसल्यावरती उठून बोलला हसून, गंगा माई पाहुणी आली गेले गाठे वाहून, गंगा माई पाहुणी आली गेले गाठे वाहून, माहेर सारखी पोर नाचणी चाल म्हणता नाचणी, माहेर सारखी पोर तिला चाल म्हणता नाचणी, मोकड्या आठी जाईन कशी बायको मात्र वाचली, मोकड्या आठी जाईन कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या आठी जाईन कशी बायको मात्र वाच, भिंत कसली चूल विजली होते नाते गेले, भिंत कसली चूल विजली होते नाते गेले, भिंत कसली चूल विजली होते नाते गेले, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी मात्र थोडे, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी मात्र थोडे, कालबा विजा घेऊन सहज आपण रडतोय, कालबा विजा घेऊन सहज आपण रडतोय, चिखल गाड काढतोय, पडकी भिंत बांधतोय, खिशामध्ये हात घालत हसत हसत बोलला, खिशामध्ये हात घालत हसत हसत बोलला, सर पैसा नको जरा एकटेपणा वाटला, सर पैसा नको जरा एकटेपणा वाटला, मोडून टाकला संसार पण मोडला नाही कणा, मोडून टाकला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा। शिलाचा पुजारी क्षमाचा कैवारी, शिलाचा पुजारी क्षमाचा कैवारी, कर्तव्याची जाणकारी या त्रिवांचे रूप आहे आमचे शिक्षक। आई वडिलांनी आम्हाला जीवन दिले पण जीवन जगण्यास फक्त शिक्षकांनी सांगले। आई वडिलांनी आम्हाला मोठे होताना पाहिले पण खऱ्या अर्थाने शिक्षकांनी आम्हाला मोठे केले। कुसुमाग्रजांना प्रश्न विचारला, तुमच्याकडे मित्र आप्तसौख्य असल्यावर तुम्ही शिक्षकांकडेच का गेला, तर कुसुमाग्रज म्हणाले, मी माझ्या मित्राकडे गेलो असतो तर मला पैसे देऊन दिलासा दिला असता आणि ते उपकारासारखे झाले असते, मात्र माझ्यातला मी ओळखून मला लढण्याची ताकद फक्त माझे शिक्षकच देऊ शकतात, म्हणूनच मी माझ्या शिक्षकांकडे गेलो। खरं सांगायचे झाले तर आपल्या देशामध्ये आपले देश फक्त 2 गोष्टींवर चालू शकते, ते म्हणजे शिक्षण व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था। माझ्या मते तरी शिक्षण पद्धती ही त्याचा मेंदू आणि संरक्षण व्यवस्था हा त्याचा बिंदू, कारण संरक्षण व्यवस्थेला आकार आणि उकार फक्त शिक्षण व्यवस्थाच देऊ शकते। खरं सांगायचे हेच की आपले शिक्षक आपल्याला वेळोवेळी सूचना देत असतात पण ते आपल्याला अयोग्य वाटतात, एखाद्या वेळेस ते तर आपल्या पाठीत थबाकाही मारतात,
तो एखाद्या कुंभारासारखा, कारण त्या मातीच्या मातीच्या गोळ्यापासून एक सुंदर शिल्प तयार व्हावे हीच त्यांची भूमिका. खरं सांगायचे झाले तर एखाद्या वेळेस शिक्षक आपल्या हृदयाला बोचेल असे शब्द देखील बोलतात आणि तेच शब्द आपल्या हृदयाला झुंबतात आणि त्याच शब्दांपासून एक कार्यकर्तृत्वाची ज्वालामुखी निर्माण होते आणि त्याच कार्यकर्तृत्वाच्या ज्वालामुखी मागे फक्त तो असतो तो म्हणजे एक शिक्षकच. अब्दुल कलाम म्हणतात ना, मुलांच्या प्राथमिक वयामध्ये आई वडील आणि शिक्षक हा त्याचा स्वीकॉम बनलेला असतो. कारण एकविसाव्या शतकामध्ये आई वडिलांपेक्षा मुलं हे शिक्षकाच्या सहवासात असतात. पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये आई वडील नोकरीला असतात, मग त्यांना करमणूक म्हणून फक्त आमचे शिक्षकच असतात ना. विद्यार्थी माझा परमेश्वर ही व्याख्य घेऊन शिकवणारे आमचे शिक्षक व्यवसाय म्हणून नव्हे तर ज्ञानदानाची आवड आहे म्हणून ज्ञान देणारे आमचे शिक्षक, बालवाडीपासून ते लग्नाच्या स्टेज पर्यंत आमच्या सोबत चालणारे आमचे शिक्षक, अक्षरशः कविता पाठ करून घेणारे, धडे पाठ करून घेणारे, पाया पडणारे आमचे शिक्षक, हे शिक्षक फक्त हे शिक्षकच करू शकतात. शेवटी एवढेच सांगते, गुरु सर आम्ही म्हणायचो गुरुजी तुम्ही झालात, सर आम्ही म्हणायचो गुरुजी तुम्ही झालात, गुरुजी म्हणाय वाटायचे आचार्यपदी शोभला, गुरुजी म्हणाय वाटायचे आचार्यपदी शोभला, मनात आदर दाटतो किती सा वाटतं तुमच्याबद्दल, म्हणून माता टेको दे राहू द्या पायी तशीच चप्पल. खरंच आपण किती उत्स्फूर्त सहभाग दिलाय, खरंच आपण शब्द सम्राट आहात, नमस्कार तुम्हाला, आजचा मानाचा पुरस्कारही तुम्हाला. सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. मला पितृतुल्य असलेले माननीय श्री नाना रामखेडे सर, आमच्या मावशी, तसंच माझे समयवसायी माननीय श्री सातव सर मॅडम आणि माझे सर्व सरस्वतीचे पूजक असलेले बंधू आणि भगिनींनो, आणि ज्यांच्यामुळं मी इथं उभा आहे आणि आमच्या सर्व शिक्षकांना एवढा मान आहे, असे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, शिक्षक दिनाबद्दल, शिक्षकांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल माझे अगोदरचे मित्र इथं बोलून गेलेले आहेत. तुम्ही इथं बसून बरेचसे बोर झालेले आहात. मी जवळजवळ जामनेरमध्ये 2005 आलो. तसं पाहिलं तर मी आपल्या जिल्ह्यातलाही रहिवासी नाही आहे ना आपल्या तालुक्यातला आहे, पण मला नशिबानं म्हणा का माझ्या स्वकष्टाने म्हणा, मला लांबकडे सर मिळाले आणि तेव्हापासनं अल्लाउद्दीनचा दिवा जसा एखाद्याला मिळाल्यानंतर अल्लाउद्दीन जसा दिवा घासतो तसं माझी कंडिशन झाली आणि तेव्हापासनं मी नावारूपाला आलो. माझा फोटो खूप चांगला आहे पण मला, मी नेहमी सांगतो कोणालाही की मला नाना लांबकडे सरांची फ्रेम खूप चांगली मिळाली आहे. जवळजवळ 10 मी सोबत आहोत. सरांनी मला त्यांच्या एखाद्या मुलासारखा मला जीव लावला, मला प्रेम लावलं. तसं पाहिलं तर माझे दोन्ही भाऊ माझ्या समयवसायिकच आहेत. सातव सरांची माझी ओळख 2007-08 मला वाटायचं की आम्ही सर्व शिक्षक बांधव एकत्र आलो पाहिजे. जेव्हा आम्ही एकमेकाला भेटायचो, मी धनराडे सर, तायडे सर, अर्जुन पाटील सर, तेव्हा माझी नेहमी भूमिका हीच राहायची की आपण कुठंतरी एका स्टेजवर एकत्र आलो पाहिजे, सर्वांनी एका स्टेजवर एकमेकाला मान सन्मान दिला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण एकमेकाला सन्मान देत नाही तोपर्यंत समाज, विद्यार्थी हे सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा सन्मान देणार नाही. आमचं बऱ्याचदा बोलणं व्हायचं, पण जेव्हा माझ्या भावांचं लग्न झालं सरस्वती कोचिंग क्लासेसच्या सरांचं, पंटी सरांचं, त्यावेळेस मी भूमिका मांडली की मी सरांशी बोललो, लांबकडे सरांशी, की सर माझी इच्छा आहे की सर्व क्लासेसवाल्यांना घरी जाऊन पत्रिका द्यावी. आणि तो पायगंडा मी पाडला. मी पहिल्यांदा मी सातव सरांकडे आलो, तोपर्यंत सरांनी मला पाहिलेलं नव्हतं. मी सरांना 1-2 पेट्रोल टाकताना गाडीमध्ये पाहिलेलं होतं, पण आमची भेट अशी झाली की त्यांनी पेट्रोल टाकलं आणि माझी गाडी आली आणि मला कोणती सांगितलं की सातव सरांनी आवाज देण्याचे आज सर निघून गेले. मी जेव्हा मॅडमांना पत्रिका द्यायला आलो त्यांनी मला विचारलं कोणाची पत्रिका, म्हटलं राजपूत सरांच्या भावाची, म्हणजे राजपूत सर कुठे आहे, म्हटलं तो मीच आहे. तेव्हा पहिल्यांदा मी 12 सातव सरांच्या घरी गेलो, मॅडमांनी चहा पाजला आणि तेव्हापासून मला वाटतं 8-10 वेळेस तुम्ही सहज चहा पिला 2-3 महिन्यामध्ये. आमच्या समवयसिक भगिनी की ज्यांना मी पहिल्यांदा आज बघतो आणि तेही मला कदाचित आजच बघत असतील, माझे जवळजवळ 75 समवयसिक बंधू आणि भगिनी तो उपस्थित आहेत आणि जामनेरमध्ये एवढे कोचिंग क्लासेस पहिल्यांदा आहेत हे आम्हालाही माहिती नव्हतं. त्याच्यानंतर
ही पीटीए आणि जामनेरच्या इतिहासातील पहिली घटना आहे. नाहीतर तुम्ही जर पाहिलं असेल का कधीही समव्यावसायिक लोक किंवा कुठलेही कोचिंग क्लासवाले एकमेकाच्या बाबतीत कधी चांगलं बोलत नाही. ही जामनेर मला वाटतं लांब नाना लांबकडे सर आणि सातव सर हे खूप खूप भाग्यवान आहेत का त्यांचा हा जो सत्कार आहे हा त्यांच्या समव्यावसायिकांच्या हातून होतो. बरोबर आहे. ही घटना खरोखर पहिली आहे सर आणि मी जवळजवळ 10-12 वर्षापासून लांबकडे सरांसोबत काम करतोय. वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा मला जे काही टॉनिक आजपर्यंत मिळत असेल किंवा माझ्या चेहऱ्यावर जे फ्रेशनेस असेल हे ओनली बिकॉज ऑफ लांबकडे सर आहेत. कारण मी दररोज 70 वर्षाच्या म्हाताऱ्या तरुणाला 10-10 तास टीचिंग करताना पाहतो. ज्यावेळेस आता 10वीचं पोर्शनमधलं गणित आणि बीजगणित भूमितीचे पुस्तकं नवीन आले आणि समर क्लासमध्ये आम्ही टीचिंग करत असताना मला सरांनी त्यांची नोटबुक दाखवली की सर बाजारामध्ये गाईड रिलायबल आहे तर काहीच नाही. मला माहिती की सरच चालतं बोलतं गाईड आहे आणि तुमच्या 10वीच्या पुस्तकातलं बीजगणित आणि भूमितीच्या पुस्तकातलं ईच अँड एव्हरी एक्झाम्पल सरांनी पहिल्यांदा सोडवलं आणि त्याचा साक्षीदार मी आहे की सरांनी मला त्यांची सोडवलेली नोटबुक जेव्हा दाखवली की सर मी अजूनही स्टडी करतो. मला खरंच सांगतो माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. माझी मला लाज वाटली की आपण स्वतःला किती मोठं समजतो. 77व्या वर्षी सुद्धा सर स्वतःला विद्यार्थी समजतात हा त्यांच्या मनाचा किती मोठेपण आहे. की ज्या पायांवरती डोकं टेकवावं असे पाय देखील सापडत नाही आणि जे डोकं टेकवलं जावं असे डोके देखील सापडत नाही. परंतु पाय पण होते आणि नसतं पण होते याची अनुभूती निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, परवाच्या दिवशी या दोन चुणचुणीत विद्यार्थी माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की सर तुमच्याबद्दल आम्हाला माहिती या ठिकाणी द्या. मी म्हटलं बाई मी सांगेल की माझा जन्म इथे इथे झाला, 1950 साली झाला, असं झालं, तसं झालं, तसं झालं. पण याच्यावरती 5 ते 10 आणि 11-12 कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही की नाना लांबकडे सरांची जन्मतारीख सांगा असा प्रश्न येणार नाही. मग जो प्रश्न येणार त्याचा अभ्यास कशासाठी करायचा. म्हणून मला तू प्रश्न विचार. मग तिने मला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला की सर तुमचं शिक्षण कसं झालं. बघा तिने अगदी चाणाक्षती म्हणजे खूप चाणाक्षती तिने मला इतकं चांगलं बोलतं त्या ठिकाणी केलं. मग तिला सांगितलं तुला काय वाटतं. ती म्हटले सर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या चांगल्या पुण्यातल्या वगैरे शाळेमध्ये शिकला असेल. हे मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो की मी जसं सातव सर आणि मी सुद्धा एका सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो. सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये की ज्या शाळेमध्ये आम्हाला बसायला वर्ग खोली सुद्धा नव्हती. व्हरांड्यात बसून मी 5वी ते 4वी 2 वर्ग शिक्षक एका 2 वर्गाला एकच शिक्षक 1वी 2वीला 3वी 4वीला एकच शिक्षक 5वीला वर्ग नसताना त्या ठिकाणी शिकलो. 5वीचा 9वी वर्ग निघाला, 5वी 6वी आणि 7वी. आणि माझ्या आयुष्यातली पहिली ABCD ए फॉर ॲपल जी जे म्हटलं तो ए फॉर ॲपल मी 8वीच्या वर्गामध्ये शिकलो. म्हणजे प्रथमतः ABCD मी 8वीच्या वर्गात शिकलो. हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपले प्रथम गुरु आई सगळ्यांनी जर सांगितलं, दुसरे गुरु आपले शिक्षक वर्ग, नंतर जर खरा गुरु जर आपला असेल तर माणसाची परिस्थिती गुरु असते. परिस्थिती माणसाला खूप काही त्या ठिकाणी शिकवून जाते. मग तिने पुढचा मला प्रश्न विचारला की सर मग तुम्ही आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी इंग्रजीमधून त्या ठिकाणी तुम्ही व्याख्यानं कशी देतात. तुम्ही जर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलात सर. तर मी म्हटलं बाई की आपल्याला जर या जगातल्या स्पर्धेमध्ये पुढे जायचं असेल तर दुसऱ्याच्या रेषेची लांबी कमी करण्यापेक्षा प्रयत्न करायचे, आपला ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायचे आणि आपली स्वतःच्या रेषेची लांबी वाढवायची. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न करू नका. प्रयत्नांती आपल्या रेषेची लांबी जर आपण वाढवली तर समोरची रेषा आपोआप भुजी त्या ठिकाणी होते, आपोआप त्या ठिकाणी लहान होते आणि आपण मोठ्या उच्च पदावर त्या ठिकाणी. ही काही जीवनातले जे नियम तत्व आहेत हे आपण पाळले पाहिजेत. आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण म्हणा किंवा आमचे शिक्षक वर्ग म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, राजकारणी म्हणा, समाजकारणी म्हणा, हे नेहमी दुसऱ्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या नादामध्ये आपली स्वतःची उंची त्या ठिकाणी कमी करून जातात. म्हणून स्वतःची उंची वाढवा, समोरचा आपोआप तुझ्या त्या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट नागपूर सरांनी सांगितलं किंवा त्या मुलीने देखील मला प्रश्न विचारला की
सर तुमच्या आयुष्यातला सर्वात दुःखद प्रसंग कोणता? आता तिला अपेक्षा होती निश्चितपणे, मलाही असं वाटलं असतं की बा माझी आई वारली, माझे वडील वारले, मला लहान भाऊ वारला, माझी बहीण वारली, तो तर दुःखद क्षण होताच. तिला अपेक्षित उत्तर हे होतं, पण मी तिला उत्तर दिलं की हे चार प्रसंग तर माझ्या आयुष्यातले आहेत, तेव्हा तर मला दुःख झालं, परंतु त्याहीपेक्षा मला जास्त दुःखद केव्हा झालं, मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो आहे, आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो आहे की मला पहिल्या वर्गापासून तर आमच्या वेळेला 11वी बोर्डाची परीक्षा होती, 11वी बोर्डाच्या परीक्षेपर्यंत एकाही परीक्षेत मला 100 पेक्षा कमी गुण मिळालेले नाही. फक्त काया वाजवणं सोपं आहे, आम्ही त्यांना भारकाठी नाही कुठल्याही परीक्षेमध्ये. अगदी मी ऑल इंडिया लेवलच्या NCC कॅम्पला ज्यावेळेला मी नागपूरला गेलो, ऑल इंडिया लेवलचे त्या ठिकाणी शिक्षक आले होते, तिथं सुद्धा मी प्रथम क्रमांक मिळवला. BA सुद्धा जिल्ह्यामधून दोन्ही कॉलेजमधून प्रथम क्रमांक मिळवला. तुम्हाला असं वाटत सर आत्मस्तुती करताय, हे तुमच्यासाठी मी या ठिकाणी सांगतो आहे की विद्यार्थी मित्रांनो, मला दुःखद प्रसंग मी सांगतो तुम्हाला की 11वीच्या बोर्डाच्या परीक्षेत जेव्हा निकाल लागला त्यावेळेला मला गणितामध्ये 100 पैकी 99 गुण मिळाले आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात दुःखद क्षण. तुम्ही म्हणाल की सर 99, आम्ही तर 90 पर्यंत गेलो तरी आम्हाला खूप आनंद होतो, कारण ध्येय मी ठरवलेलं होतं की 100 पैकी 100 गुण मिळवायचे आणि तो जो माझा गुण मी हरवलेला आहे तो गुण शोधण्याचा मी प्रयत्न आजच्या क्षणापर्यंतही करतो. जेव्हा माझ्या एखाद्या विद्यार्थ्याला दोघं ठिकाणी ज्यावेळेला 100 पैकी 100 गुण मिळतात तेव्हा ते त्याला न विकता ते मलाच मिळालेले आहेत असं मी सांगतो. आपण ज्यांचे 1000 रुपये बेगा म्हणजे निर्णय तेव्हा त्या शिक्षकांनी उत्तर दिले, मित्रांनो ऐका ते महत्वाचं आहे. मैं आपके घर आता गया, मैं आपके घर आता गया, आपकी लड़की को मराठी पढ़ाता गया, मैं आपके घर आता गया, आपकी लड़की को मराठी पढ़ाते गया, वो मराठी तो कुछ सीख न सीखी लेकिन मैं हिंदी अच्छी तरह से सीख गया, मैं हिंदी अच्छी तरह से सीख गया. धन्यवाद. 7वा मिनिट माझा संपलेला आहे महेंद्र साहेब, धन्यवाद. थँक्यू. याच्यानंतर मी माननीय साधव सरांना स्टेजवर आमंत्रित करतो की त्यांनी जे विद्यार्थी आहे हे उद्याचं भविष्य आहे, हे भविष्य, हे उत्साहित विद्यार्थी या सर्वांना मी सर्वप्रथम या शिक्षक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, मी एका छोट्याशा गावामध्ये 1993 कोणत्याही तत्वावर कोणतीही फी न घेता फक्त ज्ञानदानाचं कार्य करण्याचं ठरवलं. तो दिवस होता 5 सप्टेंबर 1993. 5 सप्टेंबर 1993 मी बीएला होतो. मी गावातले सर्व विद्यार्थी बोलवले. गावांमध्ये खेड्यापाड्यामध्ये कुठलेही सुविधा नसताना मी क्लास चालवले. आणि मित्रो, मी शिक्षणाचं पहिले एक सांगतो, मी चिंत चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती या कामनेरमध्ये 1999 आलो. 3 विद्यार्थी शिकवले, 3 आज माझ्याकडे 1800 विद्यार्थी आहे. हे सांगताना मला कुठलेही फक्त मला सर्वांना इथं बसलेल्या सर्व जे माझे शिक्षक बंधू असतील किंवा आजच्या भविष्यातला जे तरुण असेल, मी प्रत्येकाला हेच सांगू शकतो की परिस्थिती माणसाला आड येत नाही, मनुष्य स्वतःच स्वतःच्या जबाबदारीवर हा त्याचा कर्तृत्व घडवत असतो. आपणच आपल्या अपयशाचे धनी आहोत आणि आपणच आपल्या अपयशाचे यशाचे मानकरी आहोत. तुम्हीच तुमच्या यशाचे मानकरी आहात आणि तुम्हीच तुमच्या अपयशाचे मानकरी आहात. दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही, कारण आपल्याला हरवणारा या जगात कोणीच नाही. आपल्याला हरवणारा या जगात कोणीच नाही. मित्र, माझं एकच म्हणणं आहे सर्वांना, एक सांगणं माझं, चिंत चिकाटी आणि या सर्वांवर जर तुमचा आत्मविश्वास असेल तर माझ्यासारखे सातव सर हे सर्व बसलेले आहेत. नामदेव सर होते, त्यांच्यापासून, लांबखेडे सरांपासून आणि MS पंडित सरांपासून हे माझे आदर्श राहिले.
जोरावरच मी मात्र मॅथ इंग्लिश या दोन विषयामध्ये मी जामनेरमध्ये गेल्या 25 वर्षापासून अविरत अखंडित असं कार्य करतोय. मला सर्वांना मित्र फक्त एक सांगतो, अपयश माणसाला कधी येत नाही, अपयश येत नाही आणि मनुष्य दुसऱ्यावर दोष देतो, दुसऱ्याला दोष देऊन चालणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, एक उदाहरण सांगतो, एक गोष्ट सांगतो. एक सद्गृहस्थ होते, ते नोकरीला गेले काम धंदा करत आणि थोड्या वेळाने मधली सुट्टी व्हायची, जेवण करायला बसायचे. ते स्वतःच काय म्हणायचे, अरे आज काय खिचडी मला आवडत नाही. संतापंत व्यक्त करत होते आपल्या सहकार्याबरोबर. दुसऱ्या दिवशी मी तसंच झालं, सकाळी काम केलं वगैरे वगैरे, परत मधली सुट्टी झाली, जायला बसले, परत म्हणत अरे आज मी खिचडीच, असं रोज चालू राहिलं. त्यांची मग आपापसात कुरकुर सुरू झाली सर, आणि मग ते स्वतःच इतर शिक्षकांना म्हणत, ते इतर जे लोक सहकारी होते कामाचे, इथं कुरकुर करून काय उपयोग आहे, घरी जाऊन बाईला सांगा ना काय राहायचं, खिचडी 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 देते. अहो म्हणे माझं लग्नच कुठे झालंय, म्हणे मग अहो मीच खिचडी बनवतो, म्हणे असं कसं काय, अहो म्हणूनच तर सांगतो ना की दोष माझेच आहे दुसऱ्याचे नाही, म्हणून मला एक म्हणायचंय, आपले दोष आपण दुसऱ्यावर लागतो नाही, आपलं ध्येय देवा, आपलं ध्येय देवा आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा. एक देअर इज अ विल, देअर इज अ वे, वेन बिगन इज हाफ डन. हे मित्र मी सांगतो, मित्र जीवनात जर तुम्हाला काही बनायचं असेल तर पहिले स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःचे कौतुक स्वतः करायला शिका. पहिले स्वतःचे कौतुक स्वतः जर केलं मित्र हे, तर मला सांगतो की जामनेरमध्ये आजचे या सर्व शिक्षकांनी, लांबकडे सरासारखे गुरु, एम एस पंडित सरासारखे गुरु, या लोकांनी जो आज आपल्यासारख्या लोकांवरती जे शिस्त जे टाकले, या लोकांचेच उपकार आहे. आणि म्हणून जामनेरमध्ये आज हे क्लासेसचं जे झाड आलं आहे, हे सर्व झाड या गुरु लोकांनी आपल्याला शिकवलं. माझ्यासारखा एक आर्थिक परिस्थिती नसलेला परंतु शिक्षणाची चिंत असलेला की ज्याने टाकली जामनेर कधीच सायकलची अपेक्षा केली नाही, आज त्या शिक्षकाचा सत्कार त्याच्याच विद्यार्थ्याच्या हातून होतोय आणि गुरुजनांच्या हातून होतोय, हे सर्वांनी माझ्या आयुष्याची. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.